नमस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईल पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बीड जिल्हा हा एक परिवर्तनाची आणि चळवळीची एक भूमी आहे आणि बीड जिल्ह्यातली बालाघाटावरची सपेपूर या फाट्यावरची सभा जी आहे ती ऐतिहासिक होणार आहे दोनशे एकरमध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे आणि माणसं किती येतील हे आ, संकेत सांगणं शक्य होणार नाही एवढं नियोजन मोठं आमचं चा चालू आहे आणि जास्तीत जास्त लोक इथं येणार आहेत त्या दिवशीच्या सभेमध्ये पाटलांचं या भागातल्या लोकांना सत्तर टक्के लोकांना तिथं जाऊन सभा ऐकता आली नाही अगोदरच सगळं ब्लॉक झालेलं होतं त्यामुळं जरांगे पाटलांना दुसऱ्या टप्प्यातला समारोप हा मांजरसुंब्या इथल्या सभेने होतो आहे आणि नंतर ते आंतरवलीला जाणार आहेत तर सुरुवात याची शिवनेरीपासून होते आम्हाला आनंद याचा आहे की शिवाजी महाराजाच्या जन्मभूमीपासून सुरू झालेली दुसरा टप्पा आणि त्याचा समारोप बालाघाटावर होतोय सपेपूरच्या या भूमीत होतोय निश्चितच बीड जिल्ह्यात होतोय आणि बीड जिल्हा हा राजकारणातला असेल समाजकारणातला असेल किंवा अन्य क्षेत्रातला असेल महाराष्ट्राला देशाला दिशा देणारा जिल्हा आहे म्हणून आमचा हा ऐतिहासिक सभा करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर पुन्हा तिसऱ्या टप्प्यासाठी एक प्रेरणा देणारा हा एक दौरा असेल सभा नेमकं कुठला आहे आणि किती एकरची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे सुंबा आणि नेकनूरच्या मध्यमध्ये असलेला सपेपूर फाटा आणि या भागातलं हे हा परिसर आहे इथं दोनशे एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि पार्किंग असेल लोकांना येण्या जाण्यासाठी सुविधा असेल यासाठी हे एक चांगलं ठिकाण आहे आणि इथं भव्य दिव्य सभा होणार आहे गावकऱ्यांनी जबाबदारी उचललेली आहे आजूबाजूच्या सगळ्या बालाघाटावरील सगळ्या गावकऱ्यांनी आता ते नियोजन हातात घेतलेलं आहे आणि एक जोरदार सभा ऐतिहासिक सभा होणार आहे